नमस्कार मित्रांनो मी आहे सर माझ्या यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ सर यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीची कविता बॉस्केट फुल ऑफ लाईट एक पॉईंट तीन बॉस्केट फुल ऑफ लाईट मित्रांनो या कवितेमध्ये कवीने आपल्या वडिलाबद्दलची खंत व्यक्त केलेली आहे कारण की त्याचे वडील कामासाठी गावापासून तर शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी म्हणजेच कामासाठी गेलेले असतात जातात तेव्हाही तो झोपलेला असतो आणि जेव्हा त्याचे वडील कामाहून घरी परत येतात तेव्हा सुद्धा तो झोपलेला असतो म्हणजे त्यांची भेटच होत नाही आणि त्यालासुद्धा त्याच्या वडिला कोण वेगवेगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात आणि ह्या कवितेमध्ये त्याने खंत व्यक्त केलेली आहे तर बघूया आपण ह्या कवितेमधील त्या बालकाने काय खंत व्यक्त केलेली आहे ते अ मी मुनलाईट्स बास्केट फुल और टू बास्केट फुल विथ सीड्स मून लाईट हे चांद्रा मला तू चंद्रप्रकाश दे एक टोपली दे किंवा दोन टोपली भरून दे आणि ते मुला चंद्रप्रकाशाच्या बिया दे मित्रांनो या कवितेमध्ये तो जो बालक आहे चंद्राला म्हणतो मला काय करतो चंद्रप्रकाश दे एक टोपलीवर दे किंवा दोन टोपलीवर दे आणि विशेष म्हणजे तो बालक म्हणतो काय कर तू या चंद्रप्रकाशाच्या बिया मला सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाइट मित्रांनो या स्टा मध्ये त्या तो बालक म्हणतो का मला शहरापासून तर माझ्या खेड्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहे कारण की त्याला रस्त्याच्या दोन्ही साइडने चंद्रप्रकाश हवा आहे द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार मित्रांनो या स्टांजामध्ये त्या बालकाने आपल्या वडिलांच्या तसेच गावातील लोकांच्या अडचणी व्यक्त केलेल्या आहे तो मुलगा म्हणतो माझं संपूर्ण गाव म्हणजेच माझ्या गावातील संपूर्ण व्यक्ती शहरामध्ये कामासाठी दररोज जातात आणि जेव्हा ते परत येतात तर जिकडं तिकडं काळोख पसरलेला असतो कारण की माझं गाव शहरापासून खूप लांब आहे द रोड इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स तो बालक म्हणतो जो रस्ता आहे जो परतीचा रस्ता रस्ता अतिशय खडतळ आहे अडचणीचं कठी आहे कठीण आहे कारण की त्या रस्त्याने जिकडं तिकडं सापसाप आणि विंचू आहेत नायदर बस नॉर कार्ट प्लाईज आणि येण्यासाठी आणि जाण्यासाठी बस पण नाही आणि बैलगाड्यासुद्धा नाही कारण की ब बसाचेसुद्धा फेऱ्या होत नाही आणि गाडीचेसुद्धा फेरी होत नाही वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अ स्लीप अँड ही गोज बॅग अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग अन तो मुलगा परत आपल्या वडिलांप्रती खंत व्यक्त करतो जेव्हा माझे वडील परत येतात कामाहून परत येतात तेव्हा मी झोपलेलो असतो आणि सकाळी सकाळी जेव्हा ते कामासाठी जातात तेव्हा सुद्धा मी झोपलेलो असतो म्हणजे आमची भेट होत नाही अ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनट ऑन अ लोन ए चंद्रा मला एक टोपली भर चंद्रप्रकाश काय करतो व्याजाने दे कर्ज म्हणून दे आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूड सो दॅट माय फादर रिटर्न्स मला सुद्धा काय करायचं आहे जे डार्क काळोख आहे ते काय करायचं प्रकाशमय करायचं आहे कारण की माझे वडीलसुद्धा लवकर घरी येतील आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम मला सुद्धा माझ्या वडिलांकून छान छान परिचय गोष्टी ऐकायचे आहे मित्रांनो त्या लहान बालकाने अतिशय चांगल्या पद्धतीने त्या चंद्राकडं मागणी केलेली आहे आणि तो चंद्राला म्हणतो कृपया करून मला काय करतो व्याजाने म्हणजे कर्जरूपी चंद्रप्रकाश दे सुद्धा माझ्या छान छान गोष्टी ऐकायच्या आहे अून गेव मी अ बास्केट फुल ऑफ मुनलाइट ए चंद्रा मला एक टोपली भर तू काय कर चंद्रप्रकाश दे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड ऑफ द पाथ मला रस्त्याच्या दोन्ही बाजूने चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहे आणि मला रस्त्याच्या दोन्ही साईडने दोन्ही बाजूंने लख अशा पद्धतीने प्रकाश करायचं आहे मित्रांनो हा जो लहान बालक आहे त्याला त्याच्या वडिलांचं प्रेम भेटत नाही त्याला त्याच्या वडिलांची भेट होत नाही आणि ते का होत नाही त्या लहान बालकाला जाणवलं का अंधार असल्यामुळं आपल्या वडिलांना घरी येण्यास उशीर होतो म्हणून तो लहान बाळ चंद्राकडे चंद्रप्रकाशाच्या बियाची मागणी करत आहे आणि आपल्या बा वडिलांचं प्रेम आपल्याला मिळावं आपल्या वडिलांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यक्ती व्यतीत करण्यासाठी त्याने चंद्राकडं चंद्रप्रकाशाची मागणी केलेली आहे मित्रांनो माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ पटांसह लाइक करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा थँक्यू व्हेरी